फ्रेंड्स मी हर्षदा हर्षदा किचन मध्ये आपलं स्वागत करते आज आपण पाहतोय पारंपरिक पद्धतीनं गाजराचा हलवा कसा बनवायचा ते एकदम दाणेदार रवा तोंडा टाकताच विरघळणारा पारंपरिक पद्धतीनं बनवलेला गाजराचा हलवा जसा मार्केटमध्ये मिळतो ना सेम त्या चवीचा लागतो आणि तसाच लागतो बनवायचा कसा हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा या अशा पद्धतीने हलवा बनवला ना तर शंभर टक्के गॅरंटी कधीच वापरणार नाही आणि तुम्हाला तो गाजराचा हलवा आवडणारही नाही तर नक्की पहा आता हलवा बनवण्यासाठी इथे एक लिटर दूध गरम करायला ठेवलंय एक किलो गाजराचा हलवा बनवतोय त्यासाठी एक लिटर दूध गरम करायला ठेवलंय आणि कढई निवडताना किंवा कोणतंही भांड निवडताना थोडस पसरट निवडायचं जेणेकरून हे आपल्याला आटवायचंय त्याच्यातून बाष्पी पटकन होतं लवकर होण्यास मदत होते आता दुधाला छान उकळी आली दूध उकळून घ्यायचं आणि त्यानंतर खिसलेलं गाजर घालायचं एक लिटर दुधासाठी एक किलो गाजर साल काढून खिसून घेतलेत साल काढायची म्हणजे सालीचा जो उग्र फ्लेवर असतो तो, तो निघून जातो आणि गाजर छान असं खिसून घ्यायचं आता खिसलेलं गाजर या दुधामध्ये घालायचं आणि संपूर्ण आटवून घ्यायचं दुधाबरोबर गाजर छान आटवून घ्यायचं मिक्स करूयात आणि लो टू मीडियम हिटवरती हवं असेल तर तुम्ही मध्यंतरी थोडासा फुल गॅस करून याला हलवत आटवून घेऊ शकता सुरुवातीपासून आत्तापर्यंत एक सात ते आठ मिनटानंतर पाहू शकता दूध बऱ्यापैकी आहे आणि गाजर छान मऊसूत झालेला आहे आणखीन दूध संपूर्ण आटवून घ्यायचं हलवत आणखीन एक पाच ते सहा मिनटं लागतील आणखीन एक आठ ते नऊ मिनटानंतर पाहू शकता दूध बऱ्यापैकी आहे आता या स्टेजला तुपाचा तडका द्यायचा तुम्ही कोणत्याही पद्धतीनं कशाही पद्धतीनं कोणत्याही पद्धतीनं गाजराचा हलवा बनवा पण या अशा पद्धतीनं तडका नक्की द्या आता एका पातेल्यामध्ये तीन ते चार चमचे तूप मी गरम करायला ठेवले आणि तूप कडकडीत गरम करून घ्यायचं तूप कडकडीत गरम झालं की या हलव्यावरती घालायचं अशा पद्धतीनं हा जो फ्लेवर येतो आणि हा जो तडका बसतो ना तो अप्रतिम लागतो हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आणखीन हा तुपाचा तडका एक तीन ते ती चार मिनिट आपण शिजवून घेऊयात आता दूध पूर्ण आटलंय आता या स्टेजला यामध्ये घालायची साखर एक किलो गाजर घेतले होते एक लिटर दूध घेतलं होतं त्याला मी दोनशे ग्रॅम साखर घेते साधारण एक वाटी ही 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 आता ही साखरेला पाणी सुटतं हे पाणीही पुन्हा एकदा आटवून घ्यायचं ज्यावेळी दूध घालतो त्याच वेळी साखर घालायची नाही नाही तर साखरेला पाणी सुटतं आणि दूध ही पातळ असतं चिकट गाजराचा हलवा तयार होतो दूध पूर्ण आटवून घ्यायचं आणि त्यानंतरच यामध्ये साखर घालायची साखरेचंही पाणी संपूर्ण आटलंय आता यामध्ये घालायचा खवा याने आणखीन दाणेदार टेक्शर येतं आणि अप्रतिम लागतो हलवाई लोक अशाच पद्धतीने बनवतात यामध्ये मी घालते शंभर ग्राम खवा खिसून घालायचा आणि हा संपूर्ण मिक्स करून घ्यायचा आणि आणखी एक चार ते पाच मिनिट आपण याला परतून घेऊयात आणि सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचे ड्रायफ्रूट्स आवडीप्रमाणे कमी जास्त किंवा कोणतेही ड्रायफ्रुट्स तुम्ही वापरू शकता मी तर वापरते काजू बदाम आणि याला गॅस बंद करायचा आणि याला सेट करून घ्यायचा हवं असेल तर तुम्ही गरमागरम सर्व करू शकता पण थंड गाजराचा हलवा खूप छान लागतो मी याला एका ताटामध्ये काढून घेते आणि फ्रीजमध्ये साधारण एक तीन ते चार तास याला थंड करून घेणारे रूम टेम्परेचरवरतीही थंड करून घेऊ शकता अशाच पद्धतीनं हलवाई लोकही याला सेट करून घेतात थंड गाजराचा हलवा खूप छान लागतो तर ही पारंपारिक जर हा पारंपरिक गाजराचा हलवा आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि या पद्धतीनं अशा पद्धतीनं जर गाजराचा हलवा बनवला तर तुम्ही यापुढेनं कोणतीच शॉर्टकट गाजराच्या हलव्याची रेसिपी बनवणार नाही आणि आवडणारही नाही तर नक्की बनवून पहा कमेंटमध्ये सांगा कसा वाटला तुम्ही कशा पद्धतीनं बनवता हेही मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल ला ला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी एक बेल आयकॉन आहे ते क्लिक करा म्हणजे मी जेव्हा केव्हा नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचं पहिलं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद